तर बुलडाण्यात मास्क न बांधताच भाजी मार्केटमध्ये येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेतून खबरदारी घेतली जाते आणि बाजारात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांना सक्ती करण्यात येते. खरेदी करताना आखून दिलेल्या चौकोनातच उभं राहावं असं आवाहनही करण्यात आलंय. तसंच जे नागरिक मास्क किंवा रुमाल बांधून बाजारात येणार नाहीत त्यांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही अशा आणि अशा लोकांच्या तपासणीसाठी प्रवेशद्वारावर 2 कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी भंडारा नगर परिषदेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. इथे बाजारात होणारी नागरिकांची गर्दी पाहता प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय. गर्दी टाळण्यासाठी आता नगर परिषदेकडून प्रत्येक कुटुंबाला सम आणि विषम तारखांचे पासेस दिले जाणार आहेत. येत्या 2 दिवसात तब्बल 25,000 पासेसचं वाटप केलं जाणार आहे. तर प्रत्येक कुटुंबाच्या एका महिलेलाच विशिष्ट तारखेला बाहेर पडण्याची परवानगी असणार आहे. या पासेसवर कुटुंबातल्या एका व्यक्तीचं नाव, त्याचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर असणार आहे. ज्या व्यक्तीचं नाव पासवर आहे त्याला विशिष्ट तारखेला जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडता येईल. तर उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 मध्ये भाजी खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असते आणि ही गर्दी होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून दुकानाबाहेर चौकोन आखण्यात आलेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करण्याच्या व्यवस्थेमुळे एकापासून दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी झालाय. दुसरीकडे मार्केटमधील अर्ध्याहून अधिक भाजी विक्रेत्यांना परिसरातील विविध ठिकाणी हलवण्यात आलंय. तसंच 2 भाजी विक्रेत्यांमध्ये 10 फुटाचं अंतर ठेवण्यात आलंय. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा जे चौकोन मारलेलं आपण पाहू शकता, हे जे सर्कल मारलेले सोशल डिस्टन्सिंग जी केली जाते त्याप्रमाणे हे आता भाजी मार्केटमधलं आपण दृश्य पाहताय. भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी लोकांनी जे गिराई घेतात त्यांनी ह्या सर्कलमध्ये उभं राहायचं आहे. दुकानांच्या बाहेर असे हे जे चौकोनं मारलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग जे बोलली जाते लोकांमध्ये प्रत्येक गिरायकामध्ये अंतर ठेवून राहिलं पाहिजे याप्रमाणे हे असं चौकोनं मारले जातात. पहिले कधी उल्हासनगरमधली ही दृश्य मराठा सेशनमध्ये उल्हासनगरमध्ये हे केलं जाते. कॅमेरामन सरप्राईज अजय दुधाणे, साम टीव्ही, उल्हासनगर. तर संचारबंदी लागू असताना घरी परतण्यासाठी काही जण दुधाच्या टेम्पोतून प्रवास करत असल्याचं समोर आलंय. घोटी सिन्नर महामार्गावर पांढुर्ली चेकपोस्टवर हा प्रकार उघड झालाय. पोलिसांनी तपासणी केली असता दुधाच्या टेम्पोमधून माणसं असल्याचं समोर आलं आणि यानंतर पोलिसांनी या टेम्पो चालकासह प्रवाशांना उठाबशा काढायला लावल्या. तसंच दंडुक्याचा प्रसादही त्यांना दिला. देशात संचारबंदी लागू असल्यानं मुंबईहून गावाकडे येण्यासाठी नागरिक दुधाच्या गाड्यांचा वापर करत असल्याचं समोर आलंय. तर देशभरात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातही हीच स्थिती पाहायला मिळते. या ठिकाणी सिलिंडर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेरच गराडा घातलाय. सध्या वाहन सुविधा बंद असल्यानं कामगार वर्गही कमी झालाय, त्यामुळे गॅस सिलिंडर मिळणार की नाही या संभ्रमात नागरिक आहेत. दरम्यान गॅस पुरवठादारांनी गर्दीतल्या लोकांना कोरोनाचं गांभीर्य लक्षात आणून देत गर्दी न करण्याचं आवाहन केलंय. कोरोनामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन आहे, मात्र तरीही अनेक जण घराबाहेर पडताना दिसत आहेत. आज कोल्हापुरातल्या किणी टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात. मुंबई पुण्याचे चाकरमानी सध्या गावाकडे परतत आहेत, त्यामुळे किणी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकाची चौकशी केली जाते, त्यामुळे इथे लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. घराबाहेर पडू नका असं सांगूनही नागरिक काही ऐकताना दिसत नाहीयेत. तर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका आता मजुरांनाही बसू लागलाय. हाती कामच नसल्यानं मध्य प्रदेशातले 30 कामगार हे जालन्यातल्या बदनापूरमध्ये अडकून बसलेत. मध्य प्रदेशातल्या बैतूलचे ते रहिवासी आहेत आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेंद्रा MIDC मध्ये ते कामाला होते. मात्र कोरोनामुळे तिथलं काम बंद झाल्याने हे मजूर गावाकडे जाण्यासाठी चक्क पायी निघालेत. सध्या बदनापूर इथे जिल्हा परिषद शाळेत त्यांचा मुक्काम आहे आणि या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र हाताला काम नसल्यानं गावाकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरला नाहीये.